मराठी तसंच हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी साकारलेला नायक अतिशय लोकप्रिय ठरला. खलनायक तसंच चरित्र भूमिकाही त्यांनी साकारल्या. दिग्दर्शक निर्माता म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपट केले. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, पैशाचा पाऊस, भाग्यलक्ष्मी, लाखाची गोष्ट, उमज पडेल तर, मोलकरीण अशा अनेक मराठी चित्रपटात, तर खिलौना, जीवनमृत्यू, कोरा कागज, औलाद, घायल अशा अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. रमेश देव आणि सीमादेव ही जोडी अतिशय लोकप्रिय ठरली होती. आनंद या हिंदी चित्रपटातील भूमिकेनं त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोचवलं होतं. माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणारा फुलातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला, सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला. अबोल प्रीत बहरली हो, कळी हळूच उमलली हो, अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली, वेदना